शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 20% राजकारण 80% समाजकारण हा मंत्र अंगीकारत डॉक्टर महाजन यांनी अनेक समाजभिमुख उपक्रम आजपर्यंत राबवले. शिवसेनेच्या माध्यमातून धुळे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे, विकास काय असतो हे दाखवून द्यायची आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. डॉक्टर महाजन यांनी धुळे शहर विधानसभा निवडणूक हे लक्ष मानत त्या दिशेनं यशस्वी वाटचालही सुरू केली आहे. शिवसेनेचे महानगर विधानसभा संघटक या महत्वाच्या पदावर डॉक्टर सुशील महाजन कार्यरत आहेत. धुळे शहरातील जनता उद्योन्मुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज आशेने बघितलं जातं. वडील शासकीय विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असतानाही डॉक्टर सुशील महाजन यांनी अभियंता होण्याऐवजी वैद्यकीय व्यवसाय निवडला. शहरातील सिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर महाजन म्हणूनच धुळे शहरासह खान्देशातील रुग्णांसाठी त्यांनी देवदूत असा नावलौकिक मिळवला आहे. आपल्या सिद्धी हॉस्पिटलसह शहरातल्या आस्था, सुधा, श्वास, सिद्धेश्वर अशा नामांकित 10 हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देतात. रुग्णसेवेसह समाजसेवेचा ध्यास घेऊन सेवा देणारे डॉक्टर सुशील महाजन हे सिद्धी हॉस्पिटलचे लवकरच नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर करणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ ईईजी या आधुनिक यंत्राद्वारे मेंदू आजारावरील ज्या रुग्णांना 3 दिवस ऍडमिट करून त्यावरील उपचारांची गरज आहे अशा रुग्णांची या ठिकाणी मोठी सोय होणार आहे. सिद्धी हॉस्पिटलतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी जनआरोग्य योजनेतून मेंदू तसेच इतर विविध आजारांवर उपचार करत आहेत. यातून गरजूंना खर्चाबाबत दिलासा मिळवून देण्याचे आशादायक काम डॉक्टर सुशील महाजन हे करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशातून डिजिटल शाळा होण्यासाठीही डॉक्टर महाजन यांनी मोठे योगदान दिले आहे. डॉक्टर सुशील महाजन हे शिवसेनेचे महानगर विधानसभा संघटक या महत्वाच्या पदावर कार्यरत असले तरी त्यांचे पक्षापलीकडे जाऊन संबंध आहेत. या स्नेही जनांचा गोतावळा डॉक्टर महाजन यांच्या निकोप स्वभावाचे दर्शन घडवून जातो आणि हाच गोतावळा त्यांच्या राजकीय जीवनात बरेचशी गणिते करत जाणार आहे हे निश्चित. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.